श्री नासिकेत ग्रंथ अध्याय 8 गणपतीचं स्मरण करून आपण सुरू करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मृकटी झलाली कारुण्य सिंधु भवदुःख हरी तुजवीन शंभो मज कोणतारी. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. वैशंपायन म्हणेगा भारता पुढे कैसी वर्तली कथा नासिकेताला मागुता गेली वार्ता दिगंतरा. जो कोणी यमपंथे गेला तो मागुती नाही परतला. आश्चर्य वाटले सकलांला म्हणती मागुता आला नासिकेत. ऐकोण्या ते वाढता झाले आश्चर्य समजता नासिकेत गेला यमपंथा तो परतोनी मागुता सोय आला. ह्याची वाढता दिगंतरी ऐकोणी थोर थोर ऋषीस्वरी सकळ तापसा माझारी नवलभारी वर्तले. लोकविश्रुत झाली मात ऐकोणी तो वृत्तांत ऋषी मिळाले असंख्यात अतिविख्यात तपोनिधी. अशा प्रकारे गणपतीला नमस्कार करून वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला कथा सांगतात की जो आतापर्यंत जो यमपंथाला गेला तो पुन्हा कोणी आलेला नाही. परंतु या ठिकाणी नासिकेत ऋषी हे यमपंथाला गेले आणि यमपंथावरनं पुन्हा आलेले आहेत असं या ठिकाणी वार्ता सगळीकडे पसरल्यानंतर मोठमोठे दिगंधर ऋषी असे मोठमोठे या ठिकाणी त्यांना देखील नवल वाटलेलं आहे. आणि सगळीकडे ही बातमी पसरल्यानंतर या ठिकाणी मोठमोठे ऋषी यांच्या या नासिकेताच्या एक प्रकारचं दर्शनाला किंवा तिथे जे आहे ते ऐकण्यासाठी चरित्र ऐकण्यासाठी या ठिकाणी येते झालेले आहेत. काळा अजित महाऋषी आले तापसा सोमोपवासी पंचाग्नी साधने जयासी आले तापसी अतिवृद्ध कित्येक कालावरी एक तपे जपते आदतमुख तेही ऐकोणी कौतुक आले सकळीक आश्रमा एकासी वायूचे भक्षण एकते निरोधक निरण एकते सत्यव्रत परायण आले तपोधन विख्यात एका अंगुष्टवरी घोर तप करीती भारी एकते शुष्क पर्णाहरी आले यमपुरी श्रवणार्थ एकासी सूर्य आराधना एक अति तेजस्वी दैदीप मान एकाचे निलालंबी आसन ध्यान विसर्जुन ते आले चांद्रायन व्रत एकासी एक ते ऊर्ध्वपद तापसी सदा कपालासन जयासी आले संन्यासी दंडधारी जपी तपी नखी मौनी नग्न निसंग ब्रह्मज्ञानी आले देशदेशीचे महामुनी आले ऋषी आश्रमा आले देखुनी ऋषी पंक्ती नासिकेत केते परम प्रीती पूजा करुणी यथास्थिती सकळा प्रती सन्मानिले. असे मोठमोठे ऋषी या ठिकाणी आलेले आहेत. काही पानं खाणारे हवेवर जगणारे सूर्याची आराधना करणारे असे तेजस्वी ऋषी चांद्रायन उपवास वगैरे करणारे ऊर्ध्वपद पाय ठेवून तपश्चर्या करणारे कपालासन करणारे असे मोठमोठे ऋषी या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळे ऋषी आल्यानंतर या ऋषींचं नासिकेताने जेवढ्या प्रेमाने त्यांचं पूजन करता येईल तेवढं केलेलं आहे. सन्मान केलेला आहे आणि आदराने या ठिकाणी सन्मान केल्यानंतर मिलोनिया सकळ मुनी नासिकेता बैसला आसनी म्हणते आळासी यमपुरे पाहुणी ऐकिले श्रवणी दिगंतरी. आणि सगळेजण या ठिकाणी आल्यानंतर एका आसनावर नासिक केत बसलेले आहे आणि बाकीचे सगळे ऋषी समोर बसलेले आहेत. आणि ते या नासिकेताला म्हणतात नासिकेता तू यमपुरी पाहून आलेला आहेस असं आम्ही ऐकलेलं आहे. सगळीकडे तुझं या ठिकाणी पसर झालेलं आहे या गोष्टी म्हणून या ठिकाणी आम्ही तुला विचारण्यात आलेलो आहोत.
ऐकुणी तुझी अद्भुत ख्याती ऋषीश्वर आले श्रवणार्थी, तरी संन्यासी येत असते ते कैसी गती यम लोकेची। तुझी अद्भुत ख्याती ऐकून आम्ही सगळे ऋषी ऐकण्यासाठी आलेलो आहोत, तेव्हा यमपुरीमध्ये काय कशा रीतीने राज्य म्हण किंवा कशा रीतीने त्या ठिकाणी जे चाललेला व्यवहार जो आहे तो आम्हाला ऐकायचा आहे। ते सांगे गा महामुनी कैसे आहे ते यमधामी, प्रेतमार्गी तरंगिणी कैसे नैने देखिले। तर अशा प्रकारे तेच आम्हाला ऐकायचं आहे, तेव्हा ती यमपुरी जी आहे ती कशी आहे, प्रेतमार्ग कसा आहे, मनन पावल्यानंतर मनुष्य कशा प्रकारे तो मार्ग पार करून त्या ठिकाणी जातोय ते तू बघितलेलं आहेस ते आम्हाला सांग। कैसा देखिला यमलोक काय तेथील वर्तणूक, यमदूत कैसे कित्येक ते सकळे क सांग पा। कैसे देखिलेला राजमंदिर काय ते लोकीचा आचार, कैसे आहे यमपुर सांगे परम समग्र ऋषीवर्या। तेथीचा कैसा गृहवास कैसा आहे यवन प्रदेश, कैसे ज्ञान कैसा उपदेश स्थिती सर्वांशी केवी आहे। कैसे देखिले यमधर्मास कैसे आहे काळपाश, यमदंड म्हणती त्या जास कैसा आम्हास तो सांग पा। आणि अशा प्रकारे यमराजा कसा आहे, यम लोक कसा आहे, यम लोकीचे वर लोक जीवांचा कसा वर्तणूक आहे, आचरण कसं आहे ते आम्हाला सांग। तिथे राजमंदिर कसं आहे, तिथे लोक जे आहेत त्यांचं आचरण कसं आहे, यमनगरीचा राजा जो आहे तो कसा दिसतोय, आणि तिथेचे गृहवास कसे आहेत, घरं कशी आहेत, तिथेचे वन कसे आहे, तिथेतला ज्ञान कसं आहे, कसा उपदेश केला जातो ते आम्हाला सांग। आणि कालपाश यमाच्या हाती आहे तो कसा आहे, यमदंड कसा आहे ते सांग, असे हे सगळे प्रश्न केलेले आहेत। कैसे चित्रगुप्ताचे मंदिर कैसा आहे तो चित्रगुप्त, कैसे आहे तर त्यांचे किंकर नरक घोर तो कैसा आहे। चित्रगुप्ताचं घर कसं आहे, चित्रगुप्ताचं कार्य कसं आहे ते आम्हाला सांग। चित्रगुप्त काय नक्की करतं ते सांग, आणि त्यांचे देखील दूत आहेत त्यांचं वर्तणूक कसे आहे, कसे नरक आहेत, कसे या ठिकाणी पुण्याचे ठिकाणं आहेत ते आम्हाला सांग। योगी तपस्वी ब्राह्मण त्यांचे कैसे आचरण, आणि येथे करावे पाप पुण्य ते कैसे आपण भोगावे। योगी तपस्वी ब्राह्मण त्यांना तिथे कशा प्रकारचं आचरण त्यांचं आहे ते आम्हाला सांग। तसंच इथे आपण पाप आणि पुण्य करतो, त्या पापाचा आणि पुण्याचा तिथे भोग कशा प्रकारे दिला जातो ते सांग। संसार योगे भयाभीत होऊणे कालाड करू पाहत, तयासी काय करणे विहित बोलणे येते कर्म विपाकी। मग संसार करायला घेतला तर जो संसार कर न करता घाबरून जर संसाराला गेला तर त्या ठिकाणी असा जो व्यक्ती आहे संसार न करता दुसऱ्या मार्गाला गेला असेल तर त्याला त्या ठिकाणी काय केला जातो ते देखील आम्हाला सांग, काय शिक्षा दिली जाते ते सांग। आणि कोण कर्माचा विपाक न पाविजे जो यमलोक, या वेगळे आणि क जेतवा सकलिक देखिले। आणि बाकीचे जे काही कर्म करतात त्यांना कुठ कशा प्रकारचा नरकामध्ये टाकतात ते आम्हाला सगळं ऐकायचं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त अनेक नाना प्रकारचे पातकाचे प्रकार आहेत, ते ज्यांनी ज्यांनी पातक कसे केले आहेत आणि ते कशा प्रकारे भोगतायत ते आम्हाला सांगा। ते वर्तमान अघवे सकाळा प्रति निवेदावे, तू आदिलासी ज्ञान देवे हे परठाव तुझं आहे। तेव्हा जे जे बघितलेल्या स्थिती ती स्थिती आम्हाला वर्तमान स्थिती तिथली ती आम्हाला इथे सांग, कारण आमच्यासाठी सध्या तू आमच्या या ठिकाणी आमच्यासाठी ज्ञानदेव आहेस असं या ठिकाणी सगळे ऋषी या ठिकाणी नासिकेताला म्हणतायत। या लागे मिलोण आले देशोदेशीचे तपोधन, तुझे ऐकोणी पुनरागमन या आश्चर्य पूर्ण समजता। म्हणूनच या ठिकाणी सगळे देशोदेशीचे ऋषी आलेले आहेत का, तर तू पुनरागमन म्हणजे या लोकी या ठिकाणी गेला इथून गेलास आणि यमपुरीमध्ये जाऊन पुन्हा या मृत्यूलोकामध्ये आलास हे आश्चर्याचं कार्य आहे। आणि म्हणून सगळे लोक ऋषी तुझ्या दर्शनार्थ किंवा जे तिथे तू बघितलेलं आहेस ते ऐकण्यासाठी आलेले आहेत। ऐसे सकळे हर्षयुक्त ऋषी पुसती वृत्तांत, ते ऐकुणी नासिकेत स्वानंदयुक्त सवे झाला। हे सगळे ऋषी आनंदित आहेत ऐकण्यासाठी, एवढे तत्पर आहेत, म्हणून नासिकेताला देखील वाटलं की आपण यांना जे बघितले ते सांगावं। ऐकुणी त्यांचा श्रवणादर, ऋषीने केला नमस्कार म्हणे ऐकावया सादर। सांप्रद विचार देखिला, चांगल्या प्रकारचा तुमचा विचार आहे, जे जे मी बघितले ते तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा आदराने ऐकावं असं या ठिकाणी नासिकेत सांगू लागलेलं आहे।
पितृशापे मी आपण सदेह गेला स्वर्गी गमन सदा शिवनामे चिंतन न बाधी कदा विघ्न सर्वथा सुरुवात केलेली आहे। मी माझ्या वडिलांच्या शापास्तव याच देही स्वर्ग गमन केलं किंवा नरक यमपुरीमध्ये गेलो आणि कसा गेलो तर सदा शिवाचं चिंतन करत मी या ठिकाणी गेलेलो आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मला रस्त्यामध्ये कसल्याही प्रकारचा दुःख लागलेला नाही कारण नामाचं महत्त्व मला या ठिकाणी कळलेलं आहे। सदाशिव नामे परागत स्वया आपले आनंद भरित जे म्या देखील अत्याद्भुत तेही समस्त अवधारा शिवनामाचा गजर करत या ठिकाणी मी आनंदाने गेलेलो आहे आणि ते जे काही बघितलेलं आहे ते बघितलं आणि त्याच्यानंतर इथं पुन्हा शिवनामाचा गजर करत पुन्हा आलेलो आहे। जे जे बघितले ते तुम्हाला सांगतो ते अवधान देऊन ऐका। पितृशाप नव्हे ते वरदान त्वरित तेथे गे केले गमन रत्नसिंहासनी विराजमान देखील आपण यमधर्म ते माझ्या बाबाचं शाप नव्हतं तर ते मला एक वरदान होतं आणि त्या वरदानास्तव मी या ठिकाणी तिथे गेलो। सिंहासनावर यमराजा बसलेला आहे ते मी या ठिकाणी बघितलं। सूर्य तेजा समान देखून म्या केले स्तवन तेथे तेने धर्मराज संतोषण दिदले वरदान मज तेने आणि सूर्यासारखा तलपणारा यमराजा आणि त्या ठिकाणी यमराजाच्या समोर मी या ठिकाणी जाऊन यमराजाची स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर यमराजांनी या ठिकाणी आनंदाने मला या ठिकाणी वरदान दिलेलं आहे। कृपेने तृष्टला यमराना म्हणे सांगे ऋषी ब्राह्मणा तया म्या सांगितले जाणा यमपुरी आपण दावावी। मग माझ्यावर कृपा दाखवली आणि मला सांगितलं बाबा काय तुझी इच्छा आहे तर त्यांना मी एवढंच सांगितलं मला तुमची यमपुरी बघायची आहे। तेने सवे देऊनी आ दूत धाडीले चित्रगुप्त होता तेथ त्यांचे दूत घेऊन समवेत पुरी समस्त पाहिले। मग त्यांनी मला या ठिकाणी दूत दिले आणि दूतांना सांगितले यांना या ब्राह्मणाला चित्रगुप्ताकडे न्या। चित्रगुप्ताकडे मी आणि हे सगळे दूत गेलो आणि मग त्यांचे दूत या चित्रगुप्ताचे दूत यमराजाचे दूत मिळून संपूर्ण मी यमपुरी पाहिलेली आहे। पाहुणे ते सकळ पुरीसी मागुता लो यम धर्मापासी तेने दयाद्र युक्त मानसी निजास्त्र माशी पाठविले। आणि मी तिथे आल्यानंतर पुन्हा यमराजाच्याकडे मला आणलं सगळं सगळं बघितल्यानंतर आणि यमराजाला माझ्याबद्दल दयाने उत्पन्न झाली आणि मला पुन्हा या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये या ठिकाणी मी सांगितलं मला मृत्यूलोकामध्ये पुन्हा जायचं आहे आज्ञा द्या तेव्हा त्यांनी मला आज्ञा दिलेली आहे। आता उदारा जे समस्त जे मे पाहिले अत्याद्भुत यमपुरीचा वृत्तांत जो म्या सांप्रत पाहिला शतयोजने विस्तीर्ण सकळ यमपुरीचे प्रमाण वने उपवन शोभा गहन विराजमान राजधानी अशा प्रकारे यमपुरीचं वर्तमान सांगताय। यमपुरीचा विस्तार जो आहे तो 100 योजना लांबी रुंदीला सांगितलेला आहे आणि अशी यमपुरी जी आहे त्याच्यामध्ये वनं आहेत उपवनं आहेत नाना प्रकारचे या ठिकाणी शोभिवंत सगळं आहे आणि राजधान्या म्हणजे मोठमोठ्या या ठिकाणी घरंसुद्धा आहेत राजधान्यासुद्धा आहेत जिल्हे आहेत राज्य आहेत सगळं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। नाना द्रुम दाट सकळ नाना वृक्ष जाते सकळ झुंकार देते आते कुळ सर्व काळ ते ठाई कल्पतरू पारिजातक देवदार नाग चंपक दिव्यतरू अलौकिक वने अनेक शोभे शोभती। ह्या यमपुरीमध्ये कल्पतरूची पारिजातक देवदार अशी चंपक अशी मोठमोठी झाडंसुद्धा आहेत आणि त्याप्रमाणे ते झाडांनी त्या वनाला अनेक शोभा वाढलेल्या आहे। असो हा वृक्ष विस्तार बोलता वाढेल ग्रंथ अपार आता या पुरीधर श्रवणादर संक्षेपाकार अवधारा हे झाडांचं वर्णन जर सांगायला गेलो तर ग्रंथ वाढेल तेव्हा मी जी काही पुरी बघितले नगरी बघितलेली आहे त्याचं संक्षेपाकार म्हणजे सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सगळं सांगतो ते ऐका। चौदिशा चारिद्वारे पंचयोजने रुंदी सविस्तरे दशयोजने उंची तदक्कारे ग्रंथाधारे निरूपिले अशी यमपुरी जी आहे तिथे यमपुरीला या ठिकाणी चार दरवाजे आहेत आणि चार दरवाज्यांची उंची जी आहे एक एक दरवाज्याची उंची 5 योजना उंच आणि एक 4 योजना दरवाजा रुंद असं म्हटलेलं आहे। पंचयोजने रुंदी 5 योजने रुंद आहेत आणि 10 योजना उंची दरवाज्याची आहे अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथाच्या आधारे दरवाज्याची लांबी रुंदी सांगितलेली आहे।
पताका तोरणे आणि मखरे शोभायन माने अति सुंदरे रत्नखचित दामोदरे नाना विचित्रे शोभते। तर अशा प्रकारे या नगरीमध्ये किती पताका बांधल्यात, घरं बांधल्यात, मखरे तोरणे उभारलेले आहेत आणि जी घरं आहेत ना सगळी या ठिकाणी हिऱ्या मोत्यांनी मढवलेली अशी घरं आहेत, कळसं आहेत। तया माझी महाजन दिव्यते जे विराजमान त्या माझी राजभुवन दैदिप्यमान तेजस्वी। त्याच्यामध्ये या ठिकाणी मोठमोठी संत मंडळी, देवगण, गंधर्व हे सगळे या ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळा न्यायाचा निवाडा करतात। तया माझी धर्मराज रत्नसिंहासनी तेजपुंज तया सब सोभवती ऋत्विज योगीराज महाऋषी आणिक गणगंधर्व विद्याधर देवदानव यक्ष किन्नर तेथे वैसले सुरवर नागविखार समस्ती आयशेपुरी वर्तमान म्या देखील अतिगण आता कोणेद्वारे येता ती कोण तेही संपूर्ण अवधारा। तर अशा प्रकारे तिथे या ठिकाणी गणगंधर्व विद्याधर दानव यक्ष किन्नर हे सगळे बसलेले आहेत। तर बसून काय करतायत तिथे या ठिकाणी जो जीव आहे त्या जीवाला उभा केल्यानंतर त्या ठिकाणी या जीवाने काय चांगलं वाईट कर्म केलं ते ऐकतात आणि यमराजा कशा प्रकारचे यांना शिक्षा देतात हे त्यांच्यासमोर या ठिकाणी सांगितलं जातो। तर हे चार दरवाजे दिलेले आहेत, या चार दरवाज्यातनं कुठल्या दरवाज्यातनं कोण येतोय, कुठल्या प्रकारचं या ठिकाणी पापी पुण्य येतात ते आपल्याला सांगतात, ते ऐका। पूर्वद्वारी ते येते सत्यवादी जे दृढव्रती जयासी प्रिय शिवभक्त शक्ती ते धर्ममूर्ती धार्मिक। पूर्वद्वार जो आहे याच्यामधून सत्यवादी सत्य बोलणारे लोक येतात, दृढव्रती चांगल्या प्रकारे विश्वासास्तव या ठिकाणी जे काही या ठिकाणी आपले कार्य करतात ते येतात, शंकराची विष्णूची भक्ती करतात ते येतात आणि जे धार्मिक लोक आहेत ते येतात। वसंतकाली जे आपण करीती शीतल पाणदान माघमासी इंधन शीत निवारण जे देते, तसं उन्हाळा आहे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या जीवाला पाणी देत असेल तर असा पुण्य करणारा तो या पूर्वद्वाराने येतोय। तसंच एखाद्या वेळी थंडी असेल तर थंडीमध्ये लाकडं जे कोणी शकोटीसाठी जर दान करत असेल तर तो देखील या दरवाज्यातनं येतोय। प्रव्याधी जे वे निवारिते जे दुःखितांते सुख देते घडे परोपकार जया प्रती तेते ते पूर्वद्वारे। जे ब्राह्मणांना वगैरे त्रास होतो आहे किंवा त्रास देणारे आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्यापासून जो निवारण करतोय ते त्यांच्यासाठी पूर्वद्वार हा या ठिकाणी मोकळा ठेवलेला आहे। नित्य घडे जया गंगा स्नान सुधर्मिरत जयाचे म्हण अक्रोधी निर्लोभी जे संपूर्ण जया आगमन पूर्वद्वारे। नित्य गंगेमध्ये स्नान करतात आणि धर्माचं आचरण करतात, कुठल्याही प्रकारे कुठल्याही जीवावर राग आणत नाहीत, राग दाखवत नाहीत आणि जे कार्य करतात तो निर्लोभी कुठल्याही प्रकारचा लोभापोटी काम करत नाहीत अशी जी लोक आहेत ते पूर्वद्वाराने येतात। दानशील सुचिर्भूत भगवत भक्तीजणी नित्यरत पर दुःखे दुःखी होत ते पुण्यात्मा येत पूर्वद्वारे। दानशील आहेत, नाना प्रकारे देवाचं भजन करणारे, नित्य देवाचं भजन करणारे आहेत म्हणजे हरिपाठ काकडा वगैरे करणारे आहेत हे देखील येतात आणि दुसऱ्याला दुःख झालेलं आहे त्या दुःखाचं निरसन करणारे जे लोक आहेत ते पुण्यात्म म्हणून ठरले जातात आणि पूर्वद्वाराने येतात। आणि का देवाची आयसे जे माता पिते पितरांशी भजत असे तो पूर्वद्वारे प्रवेशे येत असे विमाने। जसं देवासारखेच जो आपल्या आईवडिलांना भजतोय पुजतोय सेवा करतोय अशी जी या ठिकाणी लोक आहेत त्यांना देखील पूर्वद्वार आहे आणि साधारण इतर विमानामध्ये बसून या ठिकाणी पूर्वद्वारामध्ये आणतात आईवडिलांची सेवा करेल त्यांना। जयासी अनन्य गुरु मूर्ती श्री भजनी गुरु श्री गुरु भजन परम प्रीती आयसे आतिले जे दैवगती तेते येते पूर्वद्वारे। जे कोणी गुरुचं अनन्य भक्ती करतात, सेवा करतात, प्रेमाने या ठिकाणी गुरुला गुरुवर अतिप्रेम करतात असे या ठिकाणी पूर्वद्वाराने येतात। श्री गुरुचे चरण त्याचे कैवल्याचे अधिष्ठान ऐसा ज्यांचा निश्चय पूर्ण तयासी आगमन पूर्वद्वारे। श्री गुरूंचे चरण म्हणजे या ठिकाणी आपलं कैवल्य अधिष्ठान आहे असा जो कोणी मनामध्ये निश्चय धरून बसलेला आहे त्याच्यासाठी पूर्वद्वार सांगितलेलं आहे।
विमानारूढ आपण सवे महर्षी आणि देवगण गंधर्व करिता ती गायन विने घेऊन सप्तस्वरी माशाला विमानामध्ये बसून आणतात आणि गायन करून आणतात विने ताळ मृदंग सप्तस्वरांनी वाजत गाजत त्या ठिकाणी आणलं जातो. ऐसे ते पूर्वद्वारी प्रवेशती जन अधिकारी आता जे येते उत्तरद्वारे तेही परी अवधारा. हे पूर्वद्वारेचं सांगितल्यानंतर आता उत्तरद्वाराने कोण येतात ते सांगतात ते ऐका. अतिस्थिर जगी दृढ भाव अतिथिमाने ते देवादि देव भगवत भजनी लावी जीव ते येतात ते पहावे उत्तरद्वारे. माणसाने अतिस्थिर राहावं आणि जगामध्ये आपला भाव जो आहे तो दृढ भाव असावा. एखादा अतिथी आला तर त्याला मान द्यावा. देव दानव मानव जे काय या ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला जी भक्ती सांगितली आहे जीवानी भक्ती केली पाहिजे आणि ती जो कोणी करतोय त्याच्यासाठी उत्तर द्वार सांगितलेलं आहे. ब्रह्म विष्णू सुसंभ्रक्ता स्थिरत स्नान रताक्षये ज्ञानाभ्यास सरता नित्ये शिवार्चना रतस्तता ब्रह्मा भजनी विनित्यादर लिंग पूजा करीती निरंतर सदा शिव भजनी जे तत्पर तियेती नर उत्तर पंथे. ब्राह्मणाचे भजनामध्ये नित्य माणसाने राहावं. शंकराचं विष्णूचं पूजन करावं भजन करावं असं जो कोणी करत असेल त्याला उत्तर द्वार सांगितलेलं आहे. गंगाधिक सरिता समस्त तीर्थस्नानी झाला रथ ज्ञानाभ्यासी अलंकृत सुचिस्मंत दयालू. गंगाधिक पवित्र तीर्थस्नानामध्ये गंगा समुद्र या तीर्थ स्नानामध्ये जो कोणी स्नान करेल तीर्थामध्ये तो या ठिकाणी या पूर्वद्वार उत्तरद्वाराने येईल आणि ज्ञानाभ्यास करेल. सुचिस्मंत दयालू दया क्षमा शांती सगळ्या जीवाबद्दल जो दाखवेल त्याच्यासाठी उत्तर द्वार सांगितलेलं आहे. जयासी गळे शिवार्चन शिवचरणी जो सावधान तो शिवगणास वर्तमान येतसे आपण उत्तर पंथे. शंकराचे शिवाची अर्चना करावी शिवचरणावर रत व्हावं सावधान होईल देवाची भजन करण्यास सावध आहे तो शिवगणास या ठिकाणी उत्तर पंथाला येतो. विष्णू परमात्मा कैवल्य मूर्ती नाम मात्र तारी त्रिजगती पुण्य पावन जयाची कीर्ती पुराणी ख्याती निरंतर. विष्णू हा परमात्मा कैवल्य मूर्ती आहे आणि अशा विष्णू भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर आपण पुण्यवंत ठरलं जातो वरून आपली कीर्ती वाढली जातो. ही ख्याती कोण सांगतोय तर पुराण हे सगळे ख्याती आपल्याला सांगतात. अन्नदाता जो शयनदानी गोकाजी वेचला चरणी तो उत्तरद्वारी विमानी येता नैनी देखिला. जो कोणी अन्नदाता आहे किंवा नाना प्रकारचे या ठिकाणी चादर म्हणा गादी म्हणा असे दान करणारे आहेत तसंच गायीची सेवा करणारे आहेत गायीच्या पाया पडणारे आहेत अशांसाठी उत्तरद्वार या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते मी माझ्या डोळ्यांनी येताना बघितलेले आहेत असं नासिक येथे ऋषींना सांगू लागलेलं आहे. गोग्रास प्रतिपाळित आपत्काली अनाथा सांभाळित स्वामी काजी वेचले जीवित ते नर येत उत्तर पंथे. इथं सांगितलं आहे गायी गाय म्हणजे गायीचं गवत पाणी राखून ठेवणारं आहे. आपत्काली म्हणजे असा दुष्काळ पडला आहे तेव्हा गायीला गवत नाही मिळत पाणी नाही मिळत अशा वेळी जर आपण गायीच्या समोर गवत पाणी जर दिलं तर या ठिकाणी तो फारच मोठी सेवा करणारा आहे. तसंच एखादा स्वामीची सेवा करतोय जीवापार आपल्या गुरूंची सेवा करतो आचार्यांची सेवा करतोय तो देखील उत्तर पंथाला येतोय. जे नर विधी विहिता चरणी देवतीर्थ ब्राह्मण भजनी ते परमपदाला गुणी येता ती सुरगणी वेष्टित. विधी विहिता चरणी म्हणजे शास्त्राप्रमाणे वागणारे देवतीर्थ करणारे ब्राह्मणाचं भजन करणारे ते या ठिकाणी उत्तर पंथाने येतात. बैसोनी पुष्पक विमानी अलंकृत दिव्य सुमणी गीत नृत्य वाद्यध्वनी नाचती नाचणी स्वर्गांगणा. या जीवाला या ठिकाणी पुष्पक विमानामध्ये बसवलं जातो आणि दिव्य सुमण फुलं त्याच्यावर या ठिकाणी वर्षाव केला जातो आणि वाजत गाजत या ठिकाणी उत्तर पंथाला आणलं जातो. ऐसे ते धार्मिक जण ईश्वर भक्ती परायण धर्म प्रसादे करुण येते आपण विमानारूढ असे धार्मिक लोक आहेत. भक्ती करणारे देवावर विश्वास ठेवणारे आहेत असा धर्माचा प्रसाद जो आहे
तो याने प्राप्त होतो आणि विमानामध्ये बसून या उत्तर पंथामध्ये आणला जातो. आता पश्चिमद्वारे करुण येते जे पुण्य परायण तयांचे हे धर्म कीर्तन ऐका सांगेन ऋषीश्वर हो. आता पश्चिम दौऱ्यातनं जे पुण्यवंतच आहेत ते कसे येतात ते तुम्हाला सांगतं ते ऐका. सत्यधर्मे जे प्रतिष्ठित सत्यवादी जे दृढव्रत शिळशास्त्र जे मान देत ये जाना येता ती पश्चिमद्वारे सत्याप्रमाणे वागणारे सत्य बोलणारे आणि दृढ व्रत धरणारे सहा शास्त्राला मान देणारे हे पश्चिमद्वाराने येतात. सत्यमेगा हरिभजन सदाचारासी जो मंडन परापवाद जो मावले जाण तया आगमन पश्चिम पंथे. सत्यमेगा हरिभजन सत्य या ठिकाणी सत्याने देवाचं भजन करणारा सदाचारी राहणारा आणि जो एखादी व्यक्ती एखाद्याचं भांडण चाललं असेल ते भांडणसुद्धा मावलत असे म्हणजे मिटवत असेल तर अशा व्यक्तीलासुद्धा या ठिकाणी पश्चिमद्वार सांगितलेलं आहे. शमदमादी साधनयुक्त अहिंसा आणि सत्यव्रत देहवेचिती परोपकार्यार्थ ते पुण्यजने येते पश्चिमद्वारे. दया क्षमा शांती आणि असा ज्याच्याकडे साधन आहे तो या ठिकाणी या पूर्व पश्चिमद्वाराने येतात. अहिंसा कुठल्याही प्रकारे हिंसा केली जात नाही आणि देवावर भक्ती देवाची सेवा आणि हा देह जो आहे देवाच्या कार्यामध्ये परोपकार्यामध्ये जो झिजवतोय तोच पुण्यवंत या ठिकाणी पश्चिमद्वाराने येतोय. परदारा आणि परधन जे माणिती व मना समान जयासी घडे भगवत जन ते येते पुण्यजन येणे पंथे. दुसऱ्याची श्री दुसऱ्याचं धन दुसऱ्याचं काही जे दुसऱ्याचं आहे ते वमना समान म्हणजे उलटी समान जो मानतोय तो खरा भक्त आणि तो पश्चिमद्वाराने या ठिकाणी पुण्यवंत म्हणून येतो. ज्ञानी संत विष्णुभक्त शैव वैष्णवानी विरक्त सदाचारी जे सुचिस्मंत ते पश्चिम पंथे. जे ज्ञानी आहेत संत आहेत विष्णू भक्त आहेत किंवा शिवभक्त आहेत हे विरक्त जे आहेत हे सदाचारी जे आहेत ते पश्चिमद्वाराने येतात. जे का जनाचे जया जनाचे कार्य करीती हरिभक्ताचा मान रक्षिती परपीडा निवारिती ते येते पुण्यमूर्ती येणे पंथे. जो कोणी जेगा या ठिकाणी एखाद्याचं कार्य करतोय आणि हरिभक्ती भक्तीचा मान वाढवतोय म्हणजे नाना प्रकारचं देवाचं चरित्र सांगतोय नाना प्रकारचं हरिपाठ प्रवचन किंवा कीर्तन करून देवाचं या ठिकाणी मान चरित्र सांगितलं जातोय याच्याने देवाचं मान वाढलं जातोय असा जो कोणी व्यक्ती आहे तो देखील पुण्यवंत आणि त्याला पश्चिमद्वार सांगितलेला आहे. दिव्य विमानी सालंकार सवेगण गंधर्व विद्याधर देव करीती जय जयकार सुमन संभार वर्षती नाणावाद्य शंख भेरी ध्वज पताका छत्रेवरी देव गंधर्वांच्या कुमारी चामरे ढले ढालिती. तर अशा प्रकारे जो पुण्यवंत आहे त्यांची सेवा कोण करतोय तर देवांच्या मुली गंधर्वांच्या मुली नाना प्रकारचे त्यांना हवा वारा घालतायत चामरे ढालिती अशा प्रकारे शंख वाजवत गाजत या ठिकाणी आणलं जातोय. ऐशिया परी धर्मिष्ट होती आणि पंथे प्रविष्ट आता दक्षिणद्वाराची वाट परम दुर्घट ते ऐका. हे तीन मार्ग जे सांगितले किंवा तीन दरवाजे सांगितले हे पुण्यवंतासाठी सांगितले पण आता हा चौथा दरवाजा जो आहे हा चौथा दरवाजा या ठिकाणी दक्षिण दरवाजा आहे आणि दक्षिण दरवाजा हा पाप्यांसाठी सांगितलेला आहे. ते पापी त्या मार्गाने कसे येतात ते ऐका. जे पापियांचे यो भोगा येतन निस्तरी पाप दृष्ट जन तेही ऐका हो ऋषी सव तपोधन जे मी आपण देखिले अन्येच दक्षिणद्वारे प्रविष्टा पुरुषाधम दुराचारा दुरात्मानो दुःशिला रौद्र कर्मणा सर्वात्मा पूर्ण सर्वांतरी असो निजयासी झाला दुरी ऐसा ऐशे दुरात्मे जे संसारी तयास दक्षिणद्वारे प्रवेशू म्हणून सांगितले इथे की आपण जर या ठिकाणी जे कार्य करायला घेतले त्या कार्यामध्ये नाना प्रकारचे आपण अडथळे जर आणत गेलो तर आपण दुरात्मा ठरले जातो आणि संसार देखील करायला घेतले तर संसारातनं देखील आपण पळून गेलो तर ते देखील दुरात्मा आहे म्हणून सांगितलं. संसार करायला घेतला तर पूर्ण करावा आणि मध्ये सोडू देऊ नये दिलंच तर दक्षिणद्वार सांगितलेलं आहे.
सुधर्माचार्य जो आपुला देह मध्ये दुरावला तोची दुरात्मा येथे बोलिला येता देखिला दक्षिण हजारे। म्हणजे आपला धर्म सोडून इतर धर्मामध्ये गेलेला आहे आणि ज्याला देह मिळालेला आहे, तुम्हाला आम्हाला देह मिळालेला आहे, पण या देहाच्या मध्ये नाना प्रकारचं या ठिकाणी वाईट कर्म करतो तो दुरात्मा ठरला जातो आणि असा दुरात्मा या दक्षिण द्वाराने येतो। दुराग्रही जो दुःशील रौद्रकर्मी अमंगल असत्यवादी असर्वकाळ पापी केविल केवळ दयाहीन दुराग्रही। दुसऱ्याचं या ठिकाणी नाना प्रकारचं त्याच्या दुसऱ्याच्या मनातलं जे या ठिकाणी आहे त्याच्याबद्दल सतत वाईट विचार, असा जो कोणी करणार आहे किंवा खोटं बोलणार आहे असत्य बोलणार आहे असे पापी जे आहेत ते दक्षिण द्वाराने येतात। वेद शास्त्र पुराण निंदा मिथ्याज्ञान अल्पवादी संत भजनाते विरोधी राटी दुर्बुद्धी दुर्बुद्धी कुकर्मी। वेद पुराण यांची कोणी निंदा करू नये आणि केलीच तर या ठिकाणी तो अल्पवादी एक म्हटलेला आहे, खोटं बोलणार आहे, भजनामध्ये अडथळा आणणार आहे, विरोध करणार आहे, त्याला दुर्बुद्धी कुकर्मी सांगितलेलं आहे आणि त्याला देखील नरकामध्ये पडावं लागतो। गुरुभजनी षडा पराडमुख देव पितरी सेवा विनमुख परपिडा दुःखदायक ती देख दक्षिण पंथे। गुरुभजन करणारे गुरुभजन आपल्याला करायचं पण त्याच्यापासून देखील आपण दुरावतोय, नको ती गुरु अशा प्रकारे किंवा पितर आपल्या जे कोणी आई वडील गेले असतील आपले पूर्वज गेले आहेत त्यांची सेवा किंवा त्यांचं जे आपल्याला कार्य आहे एक वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पुण्यतिथे वगैरे करायचे आहेत ते आपण केल्या पाहिजे। त्यांची सेवा अशा प्रकारे तरी म्हणजे जिवंतपणे नाही करायला मिली तर गेल्यानंतर तरी त्यांचं कार्य आपण चांगलं केलं पाहिजे, नाही केलं तर दक्षिण पंथ आपल्याला लागतो। नायके पुराण नव्याचे तीर्था न पूजी लिंग नायके कथा जयासी नाही सुधर्म वार्ता ते येते यमपंथा दक्षिण द्वारे। पुराण ऐकत नाही, पुराण सांगत नाहीत, कधी तीर्थाला जात नाही, कधी शंकराचं विष्णूचं पूजन करत नाहीत किंवा धर्माप्रमाणे कोणी वागत नाही आणि धर्माच्या गोष्टीसुद्धा सांगत नाही असा जो कोणी आहे तो यमपंथाला जातो। वापी कूप आराम मोडी देव उद्यान वृक्ष तोडी राटी कर्मे आपरवडी ते कोटीच्या कोटी येतात ते। तर एखाद्याने विहीर बांधली असेल तर ते विहिरीमध्ये दगड टाक, औषधं टाक, नाना प्रकारचं विष वगैरे टाकून ते पाणी नाशवायचं किंवा विहिरी मोडायच्या, मंदिरं मोडायची, मंदिरातल्या मूर्त्यांची या ठिकाणी तोडफोड करायची किंवा एखादी झाडं वगैरे उद्यानं आहेत ती झाडं वगैरे तोडफोड करतात तर असली जे काही कर्म करतात ते कोटीच्या कोटी येणारे मी या ठिकाणी जीव ते बघितलेले आहेत। असत्यवादी गुरुनिंदक मातृपितृभजनी विनमुख दयाहीन दुःखदायक ते येते देख दक्षिणद्वारे। खोटे बोलणारे, गुरुची निंदा करणारे, आईवडिलांना कधी न भजणारे किंवा आईवडिलांशी कधी न बोलणारे कधी किंवा आईवडिलांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्यांची सेवा न करणारे अशी दक्षिण पंथाने येणारे मी जीव बघितलेले आहेत। ऐसा ऐका महर सीजन समस्त दक्षिणद्वारे घोर पंथ ऐसा सांगता नासिकेत झाले रोमांचित सर्वांगी। असे या सर्व मोठमोठ्या ऋषींच्या समोर नासिकेत या ठिकाणी दक्षिण दरवाजाचं हे महत्त्व सांगतोय तेव्हा ऐकणारे ऋषी त्यांच्या अंगावर या ठिकाणी रोमांचित उठलेला म्हणजे काटा उठलेला आहे। काळ्या काजळाचे पर्वत घोर कर्मी यमदूत दुःखदायक ते जे मूर्तिमंत प्राणी या पिढीत नानापरे। आता यमाचे दूत म्हणजे पर्वतासारखे आहेत आणि पण ही नासिकेताची जी नासिकेत कथा सांगतोय ती कथा ऐकणारे ऋषी जे आहेत ना त्यांना सुद्धा तिथे भीती वाटायला लागलेली आहे की यमाचे दूत कशा प्रकारचे आहेत ते सांगतात। तर काळ्या पर्वताचे काजळाचे पर्वत आहे फार वा या ठिकाणी ते दुःख देतात असं नासिकेत सांगू लागलेलं आहे। अति उग्र भयानक काल कृतांताचे कंटक ऐसे यमदूत नेनो कित्येक आणि ते देख प्राणिया। अति उग्र भयानक आणि ते काळ म्हणजे यमाचे दूत ते फारच काट्यासारखे आहेत म्हणजे कसे काय नाना प्रकारचं दुःख त्या मार्गामध्ये देतात असे यमाचे दूत मी बघितले असं नासिकेत सांगतोय। मागितलं मारिती हाका करीती शंका मार्ग अंधकारी भयानक माझी प्राणी आठवण चिती काक न येते दुःख बोलता।
कृमी कीटक आणि कंटक मार्ग उद्ध्वस्त भयानक माझी प्राणियांसी आणि ती अंतक तेही कौतुका अवधारा। तर आता कृमी कीटकाचे कृमी कीटक कंटक असे ठिकाणं आहेत म्हणजे यमपुरीमध्ये या ठिकाणी 84 गावांमध्ये 84 नरकाची कुपं भरलेली आहेत। तर ती 84 नरकामध्ये नाना प्रकारच्या त्या जीवाला कसा दुःख दिला जातोय ते तुम्हाला या ठिकाणी सांगतं ते ऐका। जिह्वा नेत्र शिक्षण सकळ सर्वांगा लावीती वृच्छिक व्याळ यमदूताती क्रूविक्राल हलकल्लल करताती। यमाचे दूत जे आहेत ते नाना प्रकारचे तिथले जीव घेतात आणि ते डोळ्याला काय नाना प्रकारचं शरीराला काय वृच्छिक म्हणजे विंचू व्याल हे सगळं अंगावर या ठिकाणी सोडतात आणि नाना प्रकारचा दुःख तिथे दिला जातो तो जीव आहे तो हलकल्लोल करायला लागतो। हाती पायी दृढ शृंखला वरिदूत मारिती लोहांगळा हाहाभूत प्रेतपाळा आणि ती विशाळ वनांतरा। हातापायामध्ये साखळ्या बांधतात आणि यमाचे दूत या ठिकाणी पाठीमागून त्याला मारत पुढे ओढणारे आहेत पाठीमागे मारणारे आहेत असं या ठिकाणी लोखंडाच्या हातोड्याने मारतात असा दुःख या ठिकाणी त्या वनामध्ये मी बघितला। जेते स्नेह शार्दुलांच्या दाटणी सी रीस व्याघ्रांची आटणी आईसे तया महावनी आणि ती बांधुनी प्राणिया ताडीती मुद्रळाच्या घाई लोदंडे मारिती पाही दृढ बंधन हाती पायी उसंत नाही ताडिता। मग त्या ठिकाणी हातापायामध्ये साखळ्या बांधतात लोखंडाच्या साखळ्या आणि त्या हातापायामध्ये बांधल्यानंतर त्यांना बांधून ओढत त्यांना त्या नरकामध्ये नेलं जातो। या परी दक्षिण मार्ग जाण महारौरवाते पतण म्या देखील अग्न अन्नाविन ते अवधान अवधारी। या दक्षिण मार्गामध्ये फार मोठा या ठिकाणी दुःखाचा मार्ग आहे आणि या दुःखाच्या मार्गामध्ये अन्न अन्न करून मरणारे सुद्धा जीव त्या ठिकाणी मी बघितले ते तुम्हाला सांगतो ते ऐका। नरक कुंडे बहुत दुःखास भरले ते आस मास त्या माझे गाळे ते प्राणी आस कासाविसा ते दुःखे। नरकाची कुंड भरलेले आहेत त्या नरकाच्या कुंडामध्ये भुकेलेले या ठिकाणी ते किडे आहेत आणि त्या किड्याने या जीवाला तिथे टाकलं जातो आणि नाना प्रकारचं त्या ठिकाणी त्या जीवाचा या ठिकाणी जसं लचके मारायला लागतात अशा प्रकारचं या ठिकाणी किडे लचके मारतात हे मी माझ्या डोळ्याने बघितलं। प्राणी आदे कुण्या त्या आत्या पतण म्हणती आहा करीती रुदण त्यावर यमदूत आपण टाकी ती धरून नरक कुंडी। काही जीव तिथे या ठिकाणी या नरकामध्ये आम्हाला टाकू नका असं म्हणतात पण यमाचे दूत आहेत तुम्ही किती रडा आणि किती या ठिकाणी काकुलती करा पण यमाच्या दूतांना दया येत नाही धरतात आणि त्या नरकाच्या कुंडामध्ये टाकतात। दया पुढे कुंभी पाक महागोर दुःखदायक ते देखुनी पापी अनेक मारुने हाका आक्रंदती। त्याच्या पुढे कुंभी पाकाचा नरक आहे त्याच्यामध्ये अति दुःख आहे असे कितीतरी पापी त्या नरकामध्ये टाकताय टाकल्यानंतर ते आक्रंदत म्हणजे रडत आहेत हे सांगितलेलं आहे। दया कुंभी पाका माझी नेनो किती अमित प्राणी उकडती निर्जर वा वारुणी बुजती दुःख ते किती सांगावे। अशा कुंभी पाकामध्ये कितीतरी जीवांना टाकलेले आहेत आणि ते जीव या ठिकाणी त्या गरम नरकाच्या कुंभी पाकाच्या या याच्या तेळामध्ये ते कितीतरी असे तळले जातात उखडले जातात ते या ठिकाणी मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे। तेथूनही बहु भयानक मार्ग चालता दुःखदायक प्राणी या ते विदारिती कृमी कीटक महा आटक तेटाही। त्याच्या पुढे गेल्यानंतर फार मोठा दुःखाचा मार्ग आहे कितीतरी असे प्राणी आहेत म्हणजे वाघ सिंह कोल्हे वगैरे आहेत आणि त्या कोल्हे वाघांच्या तोंडामध्ये या ठिकाणी असे कितीतरी जीवांना त्या ठिकाणी ओढतात त्यांना लचके मारतात त्यांचे हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे। येऊन दे श्वास श्वास प्राणी पावती परम क्लेश दूत म्हणते तयास कार्य धर्मासी अव्यरिले। मग तिथे या ठिकाणी त्या जीवाला श्वास घ्यायला सुद्धा विश्रांती नाही आहे तेव्हा त्या प्राणी या ठिकाणी क्लेश होतात क्लेशी म्हणजे दुःखी होतात तेव्हा दूत म्हणतात आता दुःखी होऊन फायदा काय ज्यावेळी या ठिकाणी तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये पाठवलं होतं त्यावेळी धर्म का तुम्ही अव्यरला धर्म का केला नाही असे यमाचे दूत तिथे म्हणतात। दया पुढे अति दारुण अशी पत्राचे दीर्घ वण तया माझी प्राणीगण नेऊनी ताडण दूत करीती। त्याच्या पुढे तलवारीसारखी पानं आहेत आणि त्या पानामध्ये ओढत ताणे त्या जीवाला नेला जातो आणि संपूर्ण शरीर जे आहे ते त्याचे लचके मारतात किंवा तोडून टाकतात
प्राणी दुती दुखी होती तेथ असते दुःख न बोलवे अद्भुत कृमी कीटकांचे पर्वत प्राणी आतोडे ती तडतडा असे कितीतरी जीव तिथे आहेत आणि त्या जीवा याला तोडून टाकतात त्याच्या शरीराला असं म्हटलेलं आहे. उसंत नाही दिन रजनी प्राणिया होत असे तो घोर जाचणी आयसे दारुण तैवनी म्या प्रत्यक्ष नाही देखिले. रात्रंदिवस तिथे काम चालू आहे, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विश्रांती म्हणून नाही आहे. काम करणाऱ्याला सुद्धा आणि भोगणाऱ्याला सुद्धा सतत जाचणी चालू आहे असं वन मी या ठिकाणी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्यापुढे ती अद्भुत पोयपंकाची नदी वाहत त्या माझी जीवा संख्यात तया ते भक्षित कृमी कीटक त्याच्या पुढे. पुये पंक्ताची नदी आहे म्हणजे जसं पू संपूर्ण जशी इथे आपण पाण्याची नदी वाहतो तशी पुआची नदी वाहतो घाण न या ठिकाणी रक्ताची नदी वाहतो घाण आणि त्याप्रमाणे त्या रक्ताच्या नदीमध्ये नाना प्रकारचे जीव पडलेले आहेत आणि त्याच्यातले जे जीव आहेत कृमी कीटक या जीवाला भक्षण करतायत. उसंत नाही अहोरात्र जाती तळी उसळतीवरी नरक कुपा दोही तिरी तया माझारी प्राणी आहे. रात्रंदिवस या ठिकाणी कार्य आहे. कितीतरी बुड्या मारा कितीतरी वर या, वर आला तरी दुःख आहे आणि खाली गेला तरी दुःखच आहे. बुडी मारली तरी दुःखच आहे आणि वर जरी आला तरी दुःखच भोगावा लागतो. कर्ण नासिकापर्यंत तया माझी प्राणी पचत कृमी कीटक तोडी तिथे तर नाही उसंत सर्वथा. काना नाकापर्यंत त्या जीवाला बुडवला जातो आणि त्याप्रमाणे कृमी कीटक या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी त्या जीवाला दुःख देतात. येथून मार्ग अति गहण भयानक अंधकार दारुण माझी कृमी निर्भुजती प्राण तोडी ती जाण कृमी कीटक. त्याच्या पुढे कठीण मार्ग म्हटल्या अंधकाराचा आणि त्या धुराचा त्याच्यातनं देखील त्या जीवाला नेला जातो. धूम्रमार्गे जाती यातना अद्भुत ज्वाळांकुळेता अतिसंतप्त तया माझी प्राण्या आक्रंदत अहाभूत प्रेत मेला. धुराच्या मार्गातने नाना प्रकारच्या यातना त्या झाल्यानंतर अग्नीच्या यातना आणि अशा सकळ त्या यातना ज्या आहेत त्या जीवाला दिल्या जातात. तेथून मार्ग अति कठीण शीतबाध आक्रंदन त्या माझी नेता प्राणीगण करी ती ताडण यमदूत. त्याच्या पुढे बर्फाचा मार्ग आहे म्हणजे थंडीचा मार्ग आहे. त्या मार्गातनं या ठिकाणी त्या जीवाला नेला जातो. अनेक मारतात थंडीमध्ये, थोडं मारलं तरी माणसाला कळ लागतो आणि अशा थंडीच्या याच्यामध्ये त्या जीवावर मारहाण केली जातो आणि त्याप्रमाणे तो दुःख भोगत आहे. विशाळ पर्वत देखील तिथ शूळ रोविले लखलखित तया माझी तयावरी प्राणी असंख्यात तळमळती अति दुःखे. तया विशाल महापर्वती श्रुळी रोविलेने न किती एका छेदिती एका भेदिती एका भाजिती अग्नी माझी. असा मोठा एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर शूळ रोवलेले आहेत आणि त्या शूळावर या ठिकाणी एकाला भासतात एकाला नाना प्रकारचं छेदन करतात अग्नीमध्ये टाकतात हे सगळं तिथे चाललेलं आहे. दूत कराळ विक्राळ सिंह वदन तांबडे झाल सिंह गर्जन आहल कल्लोळ करी ती कोल्हाळ तया ठाई. यमाचे दूत अकराळ विक्राळ आहेत, गर्जना करतायत, सिंहासारखी त्यांची तोंड आहेत आणि अकराळ विक्राळ करून कोल्हाळ करतायत. ऐसे आम्ही तर यमदूत तया माझी चवताळत पातकी प्राणी आणते तोडीत सोयेने त यम लोका. असे यमाचे दूत नाना प्रकारचे चवताळल्यासारखं त्या जीवाला यमलोकामध्ये नेला जातो. ऐसे असता ती कठीण प्राणी न होती होती सावधान जयासी नाही धर्म रक्षण ती दुःख दारुण भोगिती. असं या ठिकाणी फार मोठं दुःख या यमपुरीमध्ये आहे परंतु तुम्ही आम्ही सावध होत नाही म्हणून इथं सावध काय तर धर्म रक्षण करा देवाचं भजन पूजन करा तर हे दुःख आपले निवारण होतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. घ्या लागे पाहुणी नरदेही धर्माधर्म विचार नाही कटकटा तो करील काही बांधला पाय काळ पाशी म्हणूनच सांगितले. तुम्हा मला नरदेह प्राप्त झालेला आहे, धर्म अधर्म याचा विचार करा, नाना प्रकारचे दान धर्म करा, आई वडिलांची सेवा करा, देवाची भक्ती करा. असं जर केलं तर ठीक, अन्यथा आपण जन्माला आल्यानी नाना प्रकारच्या कटकटी केल्या तर याच्याने आपण या काळपाशामध्ये बांधलो जाऊ. आईसा दक्षिण द्वारीचा वृत्तांत ऋषीशी सांगे नासिकेत म्हणे संसार भय परमाद्भुत परी त्रास न घेते प्राणी आहे. असा दक्षिण मार्गाचा फार मोठा कठीण मार्ग आहे पण या संसारामध्ये आपण भगवंताची भक्ती
कमी आणि खाणं पिणं जास्ती, तर अशा प्रकारचा त्रास होतोय याची जाणीव ठेवा. आणि जन्माला आल्यासारखं हा तोंड काय नुसता खायला दिलेला नाही, तर आपल्याला हा मुख भजन करण्यासाठी दिलेला आहे, वाचा भजन करण्यासाठी दिलेला आहे, त्याचा उपयोग करा. म्हणून क्षणभंगुर संसार किमर्थ पाप आचरिती नर, केले भोगीती दुस्तर नाही परिहार यदर्थ. म्हणून क्षणभंगुर संसार, संसार कसा आहे, क्षणभंगुर आहे आणि तो या ठिकाणी बरोबर सुद्धा येणारा नाही. जसं झोपेत न उठावणं आपलं काहीच नाही अशी अवस्था हा या ठिकाणी संसार आहे. म्हणजे आलो होतो कशाला आणि करून काय चाललोय हाच दुःख आपल्या वाट्याला येतो. वैशंपायन म्हणे गा भारता, आयसीएम पुरीचा वाढता, नासिकेत हा वक्ता सांगे समजता ऋषीं प्रती. म्हणे तुका सुंदरदास माझे नमन श्रोती अस, धर्मकथा हे अति सुरस श्रोती अवकाश मज दिजे. तुका सुंदरदास सांगतात श्रोत्यांना ही धर्मकथा आहे, अति सुरस कथा आहे, चांगल्या प्रकारची कथा आहे, फक्त लक्षपूर्वक तुम्ही ऐका असं म्हटलेलं आहे. इति श्री नासिकेतोपाख्यान नरक वर्णनम नाम अष्टमाध्याय बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.